आता पाहूया सुपरफास्ट 100 बातम्या. धीरज कुमार शर्मांचा आज मुंबईमधल्या गरवारे क्लबमध्ये सकाळी 11 वाजता अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश. धीरज कुमार शर्मा युवक राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. राज्याच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीमध्ये श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव एससीईआरटीनं मांडलेल्या प्रस्तावावर जितेंद्र आव्हाड संतापले. आव्हाड बुधवारी महाडमध्ये मनुस्मृती ग्रंथाची होळी करणार. नाशिकच्या मालेगावमध्ये माजी महापौर अब्दुल मलिक युनुस इसा यांच्यावर हल्ला. हल्लेखोरानं मलिक यांच्यावर 3 गोळ्या झाडल्या. हल्ल्यामध्ये मलिक गंभीर जखमी. पुण्याच्या नारायणगावमधील पुणे नाशिक महामार्गालगत कालव्याच्या कडेला रक्ततपासणीच्या 1000 सॅम्पल ट्यूब टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी. महाराष्ट्रामध्ये चमत्कार घडणार. अनिल देशमुखांच्या घराबाहेर बॅनर. देशमुखांच्या नागपूरमधल्या घराबाहेर लागलेले बॅनर चर्चेत. पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला आज कोर्टामध्ये हजर करणार. विशाल अग्रवालच्या पोलीस कोठडीची मागणी. कोठडी मिळाल्यास विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवालची सोबत चौकशी होणार. नागपुरात नितीन गडकरी पराभूत व्हावेत यासाठी भाजपनंच यंत्रणा राबवल्या. गडकरींच्या पराभवासाठी फडणवीसांनी रसद पुरवली. तर शहांच्या हाती सत्ता आल्यास ते योगींनाही घरी पाठवतील. दैनिक सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊतांचा गंभीर दावा. संजय राऊतांचं डोकं तपासावं लागेल. 4 जूननंतर राऊतांचा धोबाड फुटणार. सामनातून भाजपच्या अंतर्गत राजकारणावरील दाव्यावर भाजप नेत्यांची टीका. राऊतांनी वायफळ बोलू नये. मी 9 वेळा निवडणूक लढवली आहे. मला रसद घेण्याची गरज नाही. वेळ पडली तर मी संजय राऊतांची तक्रार करणार. सामनाच्या रोखठोकवर विकास ठाकरेंची प्रतिक्रिया. संजय राऊतांची विधानं हास्यास्पद. त्यांना खोटं बोलण्याचं व्यसन. राऊतांकडून सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न. सुधीर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर. एकनाथ शिंदेंनी प्रत्येक मतदारसंघामध्ये किमान 25 ते 30 कोटी रुपये वाटले. अजित पवारांच्या उमेदवाराच्या पराभवासाठी शिंदेंच्या यंत्रणेचे प्रयत्न. सामनातून संजय राऊतांचा आरोप. 4 जूनला निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी होईल. राऊतांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेचं प्रत्युत्तर. 2019 राऊतांचे मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न होते. हिंमत असेल तर राऊतांनी एक रोखठोक त्यावर सुद्धा लिहावं. बावनकुळेंचा राऊतांवर हल्लाबोल. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर संजय राऊतांना रुग्णालयामध्ये दाखल करावं लागेल. त्यांचं डोकं तपासावं लागेल. गिरीश महाजनांचा हल्लाबोल. ठाकरे गटातील लोकही सामन्यातील दाव्यावर विश्वास ठेवणार नाहीत. भाजप नेते गोपाळ शेट्टींचा राऊतांना टोला. राऊतांकडे बोलण्यासारखं काही उरलं नाही. शेट्टींचा हल्लाबोल. अजित पवार गटाची आज महत्वपूर्ण बैठक. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या अध्यक्षतेखाली लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आणि विधानसभा निवडणुकीच्या चर्चांसाठी बैठक. पुणे पालिकेच्या निलंबित आरोग्य अधिकाऱ्यांचं शिंदेंना पाठवलेलं पत्र व्हायरल. मंत्री महोदयांनी नियमबाह्य काम करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला. पत्रातून एका मंत्र्यावर आरोप. भ्रष्टाचाराच्या खेकड्याने आता अधिकाऱ्यांनाही नांग्या मारायला सुरुवात केली. नियमबाह्य टेंडरसाठी दबाव आणणारा मंत्री म्हणजे आरोग्यमंत्रीच आहे का? रोहित पवारांचा थेट तानाजी सावंतांवर निशाणा. 1 लाखांच्या फरकानं सुजय विखेंचा विजय होईल. राम शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास. नागपुरात मॉक पोलची मतं क्लिअर न करता मतदान 35 दिवसानंतर उघड. दादाजी धुनीवाले केंद्रावर फेरमतदान घ्या. काँग्रेसच्या विकास ठाकरेंची मागणी. तर आता मतमोजणीवेळी सतर्क राहणार असल्याची माहिती. मतमोजणीच्या दिवशी जिल्हाधिकारी तहसीलदार मतमोजणी केंद्रावर नको. अधिकाऱ्यांचं सत्ताधाऱ्यांच्या दबावामध्ये काम. बजरंग सोनावणेंचं निवडणूक आयोगाला पत्र. अनिल परवांच्या उमेदवारीला स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा विरोध. ठाकरे गटानं पदवीधरांसाठी योग्य उमेदवार दिला नाही. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आरोप. 9वीचा निकाल आज दुपारी 1 वाजता लागणार. maharizult.nic.in या वेबसाईटवर निकाल ऑनलाईन पाहता येणार. एमपीएससीची राजपत्रित नागरी सेवा परीक्षा 2025 पासून वर्णात्मक स्वरूपाची होणार. आयोगाकडून स्पष्ट. मुंबई आणि पुण्याला जोडणाऱ्या डेक्कन क्वीनला 94 वर्ष पूर्ण. मात्र आज ब्लॉक असल्यामुळे डेक्कन क्वीन रद्द. मुंबई पुणे प्रवाशांचा हिरमोड. सीएसएमटी अमरावती एक्सप्रेस 31 मे रोजी बंद. डब्यांच्या गाड्या बसवण्यासाठी 36 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार. रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामं रखडवणाऱ्या कंत्राटदाराला मुंबई पालिकेकडून 64 कोटी 60 लाखांचा दंड. 30 दिवसांमध्ये दंड भरण्याचे आदेश. सांगली जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक. बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाच्या नोकर भरती आणि इतर घोटाळ्यानंतर शाखाधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून घोटाळ्याची मालिका. संचालक मंडळ बरखास्त करण्याची पडळकरांची मागणी. ओबीसी बहुजन पक्ष पदवीधर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करणार. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची माहिती. लोकसभेमध्ये आम्ही 16 जागा लढवल्याचा महायुतीला फटका बसणार. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची प्रतिक्रिया. तर आम्ही 3 जागा जिंकू. प्रकाश शेंडगेंकडून विश्वास व्यक्त.
साताऱ्याच्या कोयनानगरमध्ये सह्याद्रीच्या डोंगर पठाराला धुक्यांची चादर, झाडांची नवी पालवी आणि धुक्याची दृश्य डोळ्यांचं पारणं फिरणारी. मुंबईसह कोकणामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळणार. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पुढील 24 तासांमध्ये हवामान अंशतः ढगाळ राहणार. नवी मुंबईमधल्या शहाबाज टेकडीवरील 145 झोपड्यांवर कारवाई. पावसाळ्यामधल्या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी नवी मुंबई महापालिकेची धडक कारवाई. सांगलीच्या जत तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस. वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाल्यानं अनेकांचे संसार उघड्यावर. नुकसानाचे तातडीनं पंचनामे करून भरपाई मिळावी, नुकसानग्रस्तांची मागणी. जळगावमध्ये वादळी वाऱ्यामुळे 980 हेक्टरवरील केळी बागांचं नुकसान, तर जवळपास 150 घरांची पडझड. घरांचा छत उडाल्यानं अनेकांचे संसार उघड्यावर. अकोला जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. लातूर जिल्ह्यामध्ये चक्रीवादळासह मुसळधार पाऊस. चक्रीवादळामुळे 3 जणांचा मृत्यू, तर 4 म्हशींच्या अंगावर वीज पडून म्हशी दगावल्या. बुलडाण्याच्या मलकापूरमध्ये चक्रीवादळाचा तडाखा. चक्रीवादळामुळे झाडांसह विद्युत खांब पडल्यानं तार तुटल्या. लातूर जिल्ह्यामध्ये चाकूर तालुक्यामध्ये ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. मुसळधार पावसामुळे झाडं घरावर आणि वाहनांवर कोसळली. परिसरात मोठं नुकसान. बीडच्या परळीमध्ये जोरदार पावसाची हजेरी. घरांवर झाडं कोसळली. शेतीचं देखील मोठं नुकसान. प्रशासनानं तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करावी, नागरिकांची मागणी. पंढरपूरमध्ये मुसळधार पाऊस. महामंडळाच्या बसला गळती. प्रवाशांची तारांबळ. पंढरपूरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी. अंगावर वीज कोसळल्यानं 45 वर्षीय महिलेचा मृत्यू. वाऱ्यामुळे उपजिल्हा रुग्णालयामधील वीज पुरवठा खंडित. पुण्यामधल्या शिरूर खेड तालुक्याला वरदान ठरलेल्या चासकमान धरणाची पाणी पातळी खालावली. चासकमान जलाशयाला बाष्पीभवनाचा सर्वाधिक फटका. धरणामध्ये अवघा 7.15% पाणी साठा शिल्लक. ठाण्याच्या मुरबाडमधील गावपाड्यामध्ये भीषण पाणी टंचाईचं सावट. कातकरीवाडीमध्ये पिण्याच्या पाण्याची दयनीय अवस्था. धुळे जिल्ह्यामधल्या सडगावमध्ये भीषण पाणी टंचाई. पाण्यासाठी नागरिकांच्या पहाटेपासूनच विहिरींवर रांगा. गोंदियाच्या पालेवाड्यामध्ये पाणी टंचाई. महिलांची पाण्यासाठी वणवण. जिल्ह्यामधील जलजीवन मिशन योजना ठरली फोल. बुलडाण्यामध्ये पाणी टंचाईचं संकट गडद. जिल्ह्यामधील प्रकल्पामध्ये फक्त 11% पाणीसाठा शिल्लक. 65 गावांना 67 टँकरनं पाणी पुरवठा सुरू. नांदेडच्या मुखेड तालुक्यामधल्या ताईबाई तांड्यामध्ये भीषण पाणी टंचाई. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती. सांगलीच्या जत तालुक्यामध्ये चारा टंचाई नसल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर माजी आमदाराची टीका. जिल्हाधिकाऱ्यांकडून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप. सोलापूरमधल्या अक्कलकोटमध्ये पशुधन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. पाणी टंचाई आणि चारा टंचाईमुळे शेतकरी अडचणीत. राज्यामध्ये 6 जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज. नांदेड, हिंगोली, धुळे, जळगाव आणि चंद्रपूरमध्ये पुढील 3 दिवस उष्णतेची लाट, तर विदर्भामध्ये उष्णतेच्या लाटेची तीव्रता जास्त राहणार. मराठवाड्यामध्ये उष्णतेच्या झळा. अकोला, जळगाव, यवतमाळ, चंद्रपूर राज्यातील सर्वात उष्ण शहरं ठरली. अकोल्यामध्ये शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू. बियाणं खरेदीसाठी कृषी केंद्रासमोर शेतकऱ्यांच्या रांगा. वाशिमच्या बोरगावमधील 65 वर्षीय वयोवृद्धाचा उष्माघातानं मृत्यू. उपचारादरम्यान त्यांचा झाला मृत्यू.